अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे। पाहूयात के ठळक वृत्त। विधवा महिलांसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा पाठपुरावा करून जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील युवा सेना उपतालुका प्रमुख गणेश पाटील यांनी स्थानिक विधवा महिलांना या योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या 20,000 रुपयांचा धनादेश मिळवून दिला आहे। या धनादेशाचे वाटप आज जामनेर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आला आहे। जय महाराष्ट्र। राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अंतर्गत राज्य शासनाने जे विधवा महिला आहे त्यांच्यासाठी प्रत्येकी 20,000 रुपये जे धनादेश अर्थसहाय्य त्यांना म्हणून धनादेश जे जारी केले त्या आमचे फत्तेपूर येथील युवा सेना उपतालुका प्रमुख गणेश पाटील यांनी त्या प्रकरण त्या स्थानिक ज्या महिला आहेत त्यांचं प्रकरण पास करून म्हणजे त्यांचं मंजूर करून त्या पाठपुरावा करून ते मंजूर झालं आणि आज ते धनादेशाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं। आणि ज्या शिवसेना ही प्रत्येक वेळी 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर काम करत आहे आणि प्रत्येक तळागाळात आमचा शिवसैनिक युवा सैनिक काम करून प्रत्येक आर्थिक दुर्बल घटकापर्यंत पोहोचून तुमच्या समस्या जाणून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे। यापुढे सुद्धा युवा सेना शिवसेना आपल्या माध्यमातून अशाच प्रकारे येत राहील। थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।